प्रज्वल रेवन्ना के विषय में उजागर हुए स्कैंडल के बाद कांग्रेस आक्रामक हो गई है, जिस पर बोलते हुए नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने कहा कि आज भाजपा प्रज्वल रेवन्ना जैसे बलात्कारी को टिकट दे रही है, जिससे भाजपा का महिलाओं के प्रति दृष्टिकोण सामने आ रहा है। साथ ही उन्होंने भाजपा के प्रचारकों के नाम गिनाते हुए कहा कि आज बलात्कारी भाजपा के स्टार प्रचारक बने हुए है। जो प्रज्वल रेवन्ना आहे, ज्याला आता तिकीट दिले गेली, ज्याच्यावर अनेक प्रकारचे कर्नाटकामध्ये पेन ड्राइव्ह आहेत, ज्यांच्यावर आपल्या बलात्काराचा गुन्हा दाखल आहे, बलात्काराला जर तुम्ही भारतीय जनता पक्ष तिकीट देत असेल तर महिला प्रति यांची विचार यांचे विचार आणि यांची महिलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे आपल्याला दिसून येईल। खरं तर यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही, बलात्कारांचे पुरावे मिळाले, खुद्द देवगौडांनी त्यावेळेस हे सर्व पुरावे पंतप्रधानांच्याकडे पाठवले होते, पेन ड्राइव्ह पाठवला होता, त्याबरोबर ब्रिजभूषण सिंगवर गंभीर आरोप झालेत, संदीप सिंग सैनीवर आरोप झालेत, कुलदीप सिंग सेंगरवर आरोप झालेत, पद्मराजनवर आरोप झालेत, राम दुलार गौडवर आरोप झालेत, कन्हैयालाल मिश्रा, चिन्मयानंद, जाकरी होली, जारकी होली हे सर्व बलात्कारी महिलांचं शोषण करणारे भारतीय जनता पक्षाचे प्रचारक स्टार प्रचारक म्हणून फिरतायत। अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा, कुठल्या नीतिमत्तेच्या आणि नैतिकच्या घोषणा सांगत भाषण करताय, हे सर्व आता जनता उघड्या डोळ्यांनी बघते आहे। बलात्कारी भ्रष्टाचारी हीच सगळी यांची जर यही हमारी प्रॉपर्टी सारी असं म्हणून जर ते वागत असतील तर मात्र हा देश हा कुठे घेऊन चाललाय भारतीय जनता पक्षाने ही आता जनता ओळखू नये, म्हणून तिसरा चौथा येऊ देत, चौथा टप्पा येऊ देत, लोक यांना गाळण्याची वाट बघत आहेत आणि यांना गाडल्याशिवाय राहणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे।